डॉक्टर साहेब, माझ्या मुलांना कोरोना विषयी थोडी माहिती सांगाल का? हो नक्कीच. काका, या आजाराची लक्षणे कोणती आहेत? हा आजार होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? हो हो, सांगतो सर्व, थांबा. ताप, खोकला, सर्दी, त्याचप्रमाणे श्वसनामध्ये अडचणी येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. आजारी व्यक्ती, लहान मुलं, वयस्कर लोक, तसेच ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे ते सर्व या आजाराला लवकर बळी पडतात. पण या आजाराला अजिबात घाबरायचे नाही, बरं का? आपले हात वारंवार साबणाने, सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल ठेवावा. ज्यांना सर्दी, खोकला, तापाची लक्षणे दिसतात त्यांनी गर्दीत जाणे टाळावे. वारंवार अस्वच्छ हाताने तोंड, नाक, डोळे यांना स्पर्श करू नये. विना मास्क घराबाहेर कामाशिवाय अजिबात पडायचे नाही. हात मिळवणी करण्यापेक्षा एकमेकांना नमस्कार करावा. सार्वजनिक ठिकाणी 2 मीटर अंतर ठेवून आपण वागावे. गर्दी करू नये. डॉक्टर, लस घेतल्यावर आपण आजारी पडतो असे म्हणतात, लस घ्यावी का नाही? लशी संबंधी अनेक अफवा आहेत, त्यांना बळी पडू नका. लस ही सुरक्षित आहे. लस घेतल्यावर क्वचितच काहींना हलकासा ताप येतो, हात जड होते, पण घाबरायचे नाही, काहीही होत नाही. डॉक्टर काका, आम्ही मास्कचा, सॅनिटायझरचा वापर नक्की करू. विनाकारण घराबाहेर पडणार नाही, गर्दी करणार नाही. घरी राहून स्वतःची, पर्यायाने समाजाची काळजी घेऊ आणि कोरोनाला हरवू. माझे आरोग्य माझी जबाबदारी, मीच माझा रक्षक, होय ना काका? मास्क वापरा, कोरोनाला टाळा. अगदी बरोबर मुलांनो, समजलं ना?